बरं, याच नोटवर मी एक अजून एक गेम खेळणार आहे तुझ्यासोबत. ओके शिवानी, खूप खूप नाही म्हणता येणार, पण काही काही गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते, फोटो पोस्ट करत असते, तिला बरेच जण टॅग करत असतात. तर मी असेच काही फोटो काढलेत, मला जाणून घ्यायचंय की त्या फोटोच्या मागची खरी गंमत काय आहे, म्हणजे फोटो के पीछे क्या है, असं या सेगमेंटचं नाव आहे. ठीक आहे, तर ओके हा म्हणजे तू का क्लिक केला, तिथपासून ते काय गंमत असेल याच्या मागे, ते आम्हाला जाणून घ्यायचंय. ओके सगळ्यात पहिला फोटो, हा फोटो मला प्रचंड आवडतो आणि हा प्रत्येक व्यक्तीचे एक इनर हे असतं की ओके हा, हा तर याच्या मागे काय? फोटो मला रँडम सेटवर नाचायला खूप आवडतं, आणि सेटवर नाचायला असं नाही, पण मला इन जनरलच नाचायला असं खूप आवडतं. आणि मला बोर होत असलं की मी एकटं गाणी ऐकत असते किंवा मी नाचत असते. आणि आय गेस मी त्यावेळेस ना खूप जास्त फ्रस्ट्रेट झाली आहे. आय गेस म्हणजे मला आता एक्झॅक्ट ओके सिच्युएशन आठवत नाहीये, पण मी खूप जास्त फ्रस्ट्रेटेड असते की मी वेड्यासारखी वागते. सो आणि सुरुवातीला सेटवरच्या लोकांना थोडं ते ऑड वाटायचं, पण आता त्यांना सवय झाली आहे. म्हणजे मी वेड्यासारखी वेडसर काहीतरी वागायला लागले, लोकांना त्रास द्यायला लागले, तर सेटवरचे जे आमचे लाईट दादा किंवा मेकअप दादा वगैरे, त्यांना असं होतं की हा आता अब मॅडम का मूड ठीक नाही आहे, अब वो खुश रहने का ट्राय कर रही है, अब असं. तर त्याच्या त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आय गेस मी तो फोटो क्लिक केलाय, म्हणजे आमच्या फोटोग्राफरनी तो कॅप्चर केलाय. खूप छान. आता हा जो पुढचा फोटो आहे, मी जसं तुला आता म्हटलं की तू खूप ब्लेस्ड आहेस, कारण का टचवर तुझे फॅन बेस खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे, खूप जेन्युइन आहे. मला हा फोटो तुझा आणि मनिराजचा विशेष आवडतो, कारण खूप मनापासून जेव्हा एखादी कलाकृती बनवली जाते ना, ती दिसते. सो याच्याबद्दल काय सांगशील, या कलाकाराबद्दल काय सांगशील? पूजा नाव आहे त्या मुलीचं आणि ती हैदराबादची होती. तर तिने मला इंस्टाग्रामवर खूप दिवस मेसेजेस ती करत होती की मला तुमची सिरियल खूप आवडते वगैरे असं. आणि एके दिवशी रँडम पर्सनल डीएम्स चेक करत असताना मी तिचा मेसेज वाचला आणि मला असं झालं की तिने सांगितलं, मग मी तिला रिप्लाय दिला, तिने खूप छान असा भरभरून एक मेसेज केला होता. मग मी तिला रिप्लाय दिला की थँक्यू सो मच. मग तिने मला विचारलं की मला तुमच्यासाठी गिफ्ट पाठवायचं आहे, तुम्ही पाठवलं तर चालेल का? आय सेड येस ओके पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. आणि झालं असं की त्यांनी ते गिफ्ट पाठवलं आणि पहिलं जे आपलं लॉकडाऊन होतं ते लॉकडाऊन लागलं. सो आम्ही आमच्या आमच्या घरी गेलो आणि ते गिफ्ट आम्हाला मिळेच ना. म्हणजे तिने मला सांगितलं की मी पाठवलंय मी पाठवलंय, पण ते कुठे होतं, कुठे म्हणजे अडकलंय, नक्की आता ते हैदराबाद वरनं निघालंय का नाही, सांगलीत पोहोचलंय का नाही, किंवा काय, काहीच आम्हाला मार्गच नव्हता कळायला. आणि रँडम एके दिवशी शुभांगी ताई रूम वर होती आमच्या आणि तिथे हे पार्सल आलं, खूप मोठं, एवढा मोठा एक बॉक्स आणि खूप मोठे असे त्याचे बॉक्सेस आले. आणि शुभांगी ताईला वाटलं की म्हणजे शुभांगी तिला सवय आहे मी ऑनलाईन गोष्टी मागवत असते याची, पण तिला असं वाटलं की मी टेबल, लाईक डायनिंग टेबल असतो ना छोटा, त्याचा टेबल ऑर्डर केलाय आणि तो आलाय की काय. आणि तिने मला फोन केला आणि मी सेटवर होती, ती म्हणली शिवानी असं काही घडलंय का की तू टेबल वगैरे ऑर्डर केलायस का बाय नी चान्स? म्हटलं नाही मी असं काही ऑर्डर केलेलं नाहीये. मग ती म्हणली थांब तू ये मग आपण बघूयात वगैरे. आणि मग मी सेटवरनं घरी आमच्या रूम वर गेले आणि मी खूप एक्साइटेड होऊन तो बॉक्स फोडला. तर मग माझ्या तेव्हा लक्षात आलं की अच्छा त्यांनी पाठवलेलं गिफ्ट मला आत्ता मिळालंय. आणि ते त्याच्यात त्या दोन फ्रेम्स होत्या प्लस माझ्यासाठी एक साडी होती, खूप सुंदर साडी होती, मणिराजसाठी परफ्यूम होता, एक पेन होता, अशा बऱ्याच गोष्टी आणि दोन पुस्तकं होती त्यांनी पाठवलेली आम्हाला. असे खूप सारे गिफ्ट त्यांनी पाठवले होते, चॉकलेट्स होते त्याच्यात बरेचसे. आणि त्यावेळेस आम्हाला दोघांना लिटरली रडू आलं होतं की लिटरली आम्हाला असं झालं की हैदराबाद वरनं एक व्यक्ती आपल्यासाठी एवढं मोठं काहीतरी करते आणि एवढं गिफ्ट पाठवते. त्याचं आम्ही दोघं खूपच असे इमोशनल झालो होतो की यार हे खूप मस्त गोष्ट आहे, म्हणून आम्ही ठरवलं की यार आपण पोस्ट करूयात ही गोष्ट. अगदी. आता श्रुती बद्दल बोलणं झालं, तर हा एक जो फोटो आहे, म्हणजे किती कॅन्डिड असावा, म्हणजे किती छान असावा, प्रत्येक वेळेला खऱ्या मैत्रीचा खरा फोटो असा, खूप छान आहे हा फोटो. हा फोटो असाच काहीतरी की आम्ही आउटडोर शूट करत असताना खूप ऊन होतं आणि ऍक्च्युली सिक्वेन्स असा होता की ती मला त्रास देते शूट करायचं असं होतं, पण आम्ही दोघी इतक्या दमलो होतो की
जिथे बसायला जागा मिळेल तिथे मान टाकून आपले बसलोय फोन मध्ये डोकं घालून, आणि ती आली आणि तिने माझ्या खांद्यावर डोकं टाकलं आणि ती बसली आणि त्या फोटोग्राफरनी तो फोटो क्लिक केला. सो तो जेन्युइनली फारच कॅन्डिड आहे. म्हणजे ते आम्हाला खूप नंतर कळलं, आम्हाला जेव्हा फोटो हातात आले त्यावेळेस आम्हाला कळलं की ओ यांनी हे फोटो काढले होते वगैरे. हा फोटो एक हा फोटो खूप जुना आहे. खूप म्हणजे खूप आय गेस मी 11वीत का 12वीत होते तेव्हा. आणि युजली माझ्या वडिलांसोबतचे खूप कमी फोटो आहेत. खूप हार्डली हातावर मोजण्या इतके फोटो असतील. आणि तेव्हा आम्ही हा एक रॅन्डम फोटो काढला होता. आणि तू बघ, म्हणजे त्याच्यात माझ्या वडिलांचे एक्सप्रेशन बघ आणि माझे बघ, की मी असं एक फुल असं फॅन्सी वाली स्माइल दिली आहे, की एक फोटो काढताना आपण असं लुक्स देतो ना तशी मी स्माइल दिली आहे. आणि माझ्या वडिलांनी एक असा अशी एक रोखठोक नजर टाकली आहे त्याच्यावर. तर ते त्यांचे एक्सप्रेशन तसेच असतात. तू कुठलंही फोटो बघ त्यांचा, त्यांना असं खूप सांगावं लागतं की हसा हसा पैसे नाही लागत, हसण्याचा हसा आपण फोटो पण तू बोल की हा फोटो 11वीचा आहे, पण शिवानी तू आताही सेम दिसतेस. म्हणजे आताही तुला असं कोणी म्हणजे तू आता बोलली म्हणून मला कळालं की हा 11वीचा फोटो आहे. म्हणजे मला असं तेव्हाचाच आहे, 11वी 12वीतला वगैरे फोटो आहे, लोणावळ्याचा आहे आय गेस. एक हा फोटो आहे, म्हणजे याच्या नंतर बदललेलं शिवानीचं आयुष्य आता मी बघते. म्हणजे हा प्रोमो जेव्हा पडला कलर्स मराठीवर आणि ही एक मुलगी दिसली करताना, सो याच्यानंतर तर शिवानीचं आयुष्य बदललंय. म्हणजे शिवानी घराघरात पोहोचली एका प्रोमो नंतर. तो दिवस आठवतो जेव्हा पहिला प्रोमो पडला आणि मेसेजेसला सुरुवात झाली? ऑब्विसली ऑब्विसली आठवतो. म्हणजे आय गेस त्या दिवशी लक्ष्मी पूजन होत 27 ऑक्टोबरला आय गेस. हा 27 ऑक्टोबरला 27 ऑक्टोबर 2019ला पहिला प्रोमो गेला, ऑन एअर झाला. आणि ऑन एअर झाल्यानंतर मी घरात होते आणि लक्ष्मी पूजन होतं त्या दिवशी. आणि त्या दिवशी कलर्स मराठीचे अवॉर्ड सुरू होते आणि अवॉर्डच्या पहिल्या ब्रेकला पहिला प्रोमो आमचा गेला होता. सो ओके गेला, प्रोमो आउट झाला आणि त्याच्यानंतर म्हणजे माझा फोन कॉन्स्टंटली वाजत होता. कॉन्स्टंटली मला मेसेजेस येत होते, फोन येत होते, इन्स्टावर लोक मेसेज करत होते, आईला फोन करत होते, वडिलांना फोन करत होते. कारण माझे जे जवळचे लोक होते त्यांना माहिती होतं की हिच्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय आणि ही आता एक सिरियल करणार आहे वगैरे. पण प्रोमोचा रिस्पॉन्स इतका बाप असेल हे आम्हाला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे ना मला आणि ना मणिराजला. आणि आय गेस काहीतरी 12:15 वगैरे प्रोमो आउट झाला आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटाला मी म्हणजे मला धावे ना, म्हणजे मला असं झालं की मला जे वाटतंय आता ते बाकी कदाचित कुणालाच कळणार नाही एकट्या मणिराजला सोडून. सो मणिराज आणि मी एकमेकांना तेव्हा एवढे खास ओळखतही नव्हतो. म्हणजे हार्डली 1-2 दिवस आम्ही आधी भेटलो होतो वगैरे. पण मी त्याला फोन केला स्वतःहून आणि मी त्याला विचारलं की मणिराज कसं वाटतंय. आणि तो पण असा ब्लँक होता की त्याला असं झालं की यार मलाही कळत नाही यार शिवानी काय बोलायचं याच्यावर. म्हणजे मेडी झाली आहेत लोक की इतका छान रिस्पॉन्स येतोय वगैरे. पण फारच कमाल रिस्पॉन्स आला होता प्रोमोला पहिल्या. खरंच खरंच खूप छान. आणि याच्यात मी तुला बघते वेळी ते गाल आणि एकदम वेगळी, म्हणजे तू आता जी मला दिसते आणि ती आणि ही म्हणजे एक दोन वेगळ्या मुली वाटतात. जेव्हा आता मी PSI संजीवनी ढाले पाटीलला बघते खूप जाड होते काय पण सिरियसली सुरू झाली त्यावेळेस मी बऱ्यापैकी जाड होते. त्याच्यानंतर मी झाले फोन बोलेल तू जाड होती. बरं, मला ह्या म्हणजे मणिराज आणि तुझे बरेच फोटो डिसेंट आहेत किंवा ते छान आहेत. हो, तुम्ही असे छान चेहरे करून आहेत. पण काही काही फोटो आहेत त्यात तुम्ही खूपच म्हणजे एकदम लहान मुलांसारखे आहात. तुम्ही प्रत्येक फोटो मध्ये तुमचा बरेच फोटो आहेत त्यातल्या त्यात मला हा खूप छान वाटला. याच्या मागची काही गंमत आहे का? कारण का किती गोड फोटो आहे आणि खूप छान आहे, खूप आवडतो मला हा फोटो. हा गणपतीच्या सिक्वेन्सचा फोटो आहे, की गणपतीचा सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो आणि त्याचा हात खराब झाला होता. आणि तू बघत असेल तर आम्ही दोघही व्हाईट मध्ये होतो. म्हणजे पण त्याचा खराब झाला असता तर चाललं.
असतं, कारण त्या ते दाखव सीन मध्येच तसं दाखवणार होतं. पण माझी साडी खराब झाली असती तर ते चालणार नव्हतं. तो मग म्हणून तो मला सतत घाबरवत होता की मी तुझी साडी खराब करतो, साडी खराब करतो. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात तो क्लिक केलेला फोटो.